हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे लवकरच आरोग्य भरतीची एग्जाम येणार आहे आपली लवकरच. त्यामुळे सगळे विद्यार्थी घाईघाई अभ्यासाला लागलेले आहेत आणि फार्मास्युटिकल जे काही टॉपिक्स आहेत ते आपण बाय हार्ट करावा लागतात. त्यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्समधूनच अभ्यास करावा लागेल आणि तेव्हाच तो लवकरात लवकर होईल. तर आज आपण बघणार आहोत फार्मास्युटिकल ज्युरिपिडन्स, त्यात आहे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट आणि त्यातले शेड्यूल, जे रूलमध्ये पास झाले ते शेड्यूल. हे जे शेड्यूल आहेत त्यातला एक तरी शेड्यूल हा एक्झामला येतो म्हणजे येतोच. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि टॉपिक हा कन्फ्युजन करणार आहे. काही कन्फ्यूज होतात इकडचं तिकडे तिकडचं इकडे, मिसमॅच होतो. तर हा जो पॉइंट आहे हा नोट्स काढूनच बेटर प्रकारे करता येईल. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा 1940 10 एप्रिलला पास झाला आणि त्याचे जे रूल होते शेड्यूल रूल ते 1945 पास झाले. तर आपण बघूयात ॲज पर शेड्यूल. शेड्यूल एमध्ये ॲप्लिकेशन फॉर इश्युईंग लायसन्स, ग्रँटिंग लायसन अँड ऑल रिगार्डिंग डॉक्युमेंट्स. शेड्यूल एमध्ये ॲप्लिकेशन केलं जातं, ए फॉर ॲप्लिकेशन, ज्यामध्ये आपलं लायसन्स असतं त्याचं ग्रँट करणे, लायसन इश्यू करणे आणि त्याच्या रिगार्डिंग जे सर्व डॉक्युमेंट्सचं जे काम असतात ते ॲप्लिकेशनद्वारे केले जातात ते या शेड्यूलमध्ये येतात. म्हणून ए फॉर ॲप्लिकेशन हे शेड्यूल आहे. पुढचा शेड्यूल बघूया, शेड्यूल बी. यामध्ये आपल्याला फीज पे करावी लागते, फीज फॉर ॲनालिसिस बाय CDL ऑर गव्हर्नमेंट ॲनालिसिस. आपण जे ॲनालिसिस करतो किंवा सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये त्यासाठी जी फीज लागते, जे मनी लागतात, ते या शेड्यूलमध्ये येतात. तर शेड्यूल बी हा फीजसाठी मोडला जातो. तर आणि ही फीस कायसाठी, तर ॲनालिसिससाठी, कुठलंही ॲनालिसिस असो, गव्हर्नमेंट असो CDL, त्यामध्ये फीस देण्यासाठी हा शेड्यूलमध्ये दिलेला आहे. तर पुढचं शेड्यूल आहे सी आणि C1. यामध्ये बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट जे आहेत त्याचं दिलेलं आहे. तर C1 मध्ये बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्ट्स येतात. नंतर पुढचं शेड्यूल आहे डी शेड्यूलमध्ये लिस्ट ऑफ एक्झेम्प्टेड प्रोव्हिजन्स, म्हणजे असे काही ड्रग्सची लिस्ट आहेत की जे आपण घेऊ शकत नाही त्याला प्रोव्हिजन्स आहेत असे. शेड्यूल ई वन पॉइझनस सबस्टन्स अंडर ASU सिस्टम ऑफ मेडिसिन, म्हणजे E1 शेड्यूलमध्ये लिस्ट ऑफ ड्रग्स आहेत जे पॉइझनस आहे, जे कोणाच्या अंडर येतात, ते आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, ही जे आपले इंडियन सिस्टीम आहेत ड्रग्सचे, त्यातले जे सर्व जे लिस्ट आहे पॉइझन ड्रग्सची ती E1 येतं. नंतर पुढचा शेड्यूल आहे F1 प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोडक्शन अँड टेस्टिंग स्टोरेज पॅकेजिंग लेबलिंग ऑफ बायोलॉजिकल स्पेशल प्रोडक्ट. F1 आपण ॲप्लिकेशन करतो, जे ॲप्लिकेबल आहे प्रोव्हिजन्स असता ते प्रोडक्शन करणे, टेस्टिंग करणे, स्टोरेज, म्हणजे ऑल रिगार्डिंग यामध्ये येतं. पण कुणाचं? बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट. कोणते प्रोडक्ट जे C1 आणि C मध्ये आलेले आहेत त्याचं प्रोव्हिजन ॲप्लिकेबल असतं, प्रोडक्शन, टेस्टिंग, स्टोरेज, पॅकेजिंग अँड लेबलिंग. कुणाचं? बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्टचं. पुढचा शेड्यूल बघूया F2 स्टँडर्ड फॉर सर्जिकल ड्रेसिंग. F2 सर्जिकल ड्रेसिंगबद्दल सांगितलं आहे. शेड्यूल F3 स्टरलाइज अँड अम्बिलिकल टेप्स. तर यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, F2 सर्जिकल ड्रेसिंग्स येतात फक्त आणि F3 स्टरलाइज अम्बिलिकल टेप्स येतात. नंतर पुढचं शेड्यूल आहे FF, म्हणजे आय म्हणून लक्षात ठेवायचं, याच्यात ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन येतात, जे काही आपल्या आयसाठी यूज करतात ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन येतात. पुढचा शेड्यूल आहे जी लिस्ट ऑफ सबस्टन विच यूज्ड ओनली अंडर मेडिकल सुपरविजन अँड विच आर लेबल अकॉर्डिंगली. यामध्ये अशा लिस्ट ऑफ सबस्टन्स येतात
की जे मेडिकल सुपरविजनच्या अंडर आहे आणि त्याचं लेबलिंग केलेलं आहे त्यानुसार की ह्या हे ड्रग ह्या सुपरविजनमध्ये, ते ड्रग त्या सुपरविजन, त्याच्या अकॉर्डिंग जे ड्रग येतात त्या ड्रग्सची लिस्ट या शेड्यूलमध्ये दिलेली आहे. पुढचा शेड्यूल, शेड्यूल एच, लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन एच विथ प्रिस्क्रिप्शन नार्कोटिक्स. ह्या शेड्यूलमध्ये असे ड्रग येतात की ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपण कुणाला डिस्पेन्स करू शकत नाही, ज्याला आपल्याला प्रिस्क्रिप्शन हे मस्ट असतात. ज्यामध्ये नार्कोटिक्ससारखे ड्रग्स येतात की जे आपण विदाऊट ड्रग्स, विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. ज्यावेळेस मेडिकल प्रॅक्टिशनर आपल्याला प्रिस्क्रिप्शन देईल त्यानुसारच आपण हे ड्रग्स हे देऊ शकतो. आणि अशी या ड्रग्सची लिस्ट आहे ती या शेड्यूलमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट शेड्यूल जे, लिस्ट ऑफ डिसीज नॉट प्रिव्हेंशन क्युअर शुअरली नॉट शुअरली. ह्या शेड्यूलमध्ये अशा लिस्टची डिसीजची लिस्ट आहे की ज्यामध्ये आपण शुअर नसतो की ह्या डिसीजची ट्रीटमेंट झाल्यानंतर हा क्युअरच होईल. कॅन्सर झाले, कॅन्सरसारखे जे डिसीज आहेत जे आपण शुअर नसतो की किती ट्रीटमेंट, की गॅरंटी नाही की हा डिसीज क्युअरच होईल या मेडिसिन्सने, अशा डिसीजची लिस्ट जी आहे ती शेड्यूल जेमध्ये. शेड्यूल के, एक्झम्प्टेड फ्रॉम मॅन्युफॅक्चर ड्रग नॉट मॅन्युफॅक्चर परमिशन. याच्यामध्ये अशा ड्रगची लिस्ट आहे की जो कुणी काही मॅन्युफॅक्चर करत नाही त्याची परमिशन स्पेशली आपल्याला घ्यावी लागते, म्हणजे परमिशन लागते त्याची. अशी ड्रगची लिस्ट केमध्ये दिलेली, शेड्यूल केमध्ये. एम, शेड्यूल एममध्ये काय आहे, जी एम पी रिगार्डिंग, जी एम पी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, ज्यामध्ये रिक्वायरमेंट्स असते फॅक्टरीची, तुम्हाला प्रेमायसेस कसं लागणार आहे प्लांटसाठी, इक्विपमेंट्स, नंतर मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल काय लागणार आहे, तर जी एम पी रिगार्डिंग जे आहे ते सगळं शेड्यूल एममध्ये दिलेलं आहे. पुढचा शेड्यूल एम वन, जी एम पी फॉर होमिओपॅथिक प्रिपरेशन. जे आपण एम शेड्यूलमध्ये बघितलं की रिक्वायरमेंट्स असतात प्रिमायसेस, प्लांट, इक्विपमेंट्स, हे जी जी एम पी हे सगळे होमिओपॅथिक प्रिपरेशनसाठी लागणारे रिक्वायरमेंट्स हे एम वन शेड्यूलमध्ये दिलेले आहे. आणि एम टू शेड्यूलमध्ये कॉस्मॅटिक्ससाठी दिलेले आहे, तर याच्यात कन्फ्युम नाही व्हायचं. एम वन फॉर होमिओपॅथिक आणि एम टू फॉर कॉस्मॅटिक्स. जर एम थ्रीमध्ये मेडिकल डिव्हाइसेस जे येतात मॅन्युफॅक्चरसाठी लागणारे त्यांची लिस्ट दिलेली आहे. नेक्स्ट वन, एन शेड्यूल. एन शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे, लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट फॉर फार्मसी. फार्मसी म्हणजे आपले मेडिकल स्टोर ओपन करण्यासाठी जे मिनिमम इक्विपमेंट लागतं, सॉफ्टवेअर झाले, नंतर मेडिसिन्सची लिस्ट वगैरे जे रिक्वायरमेंट लागतात ते या शेड्यूलमध्ये लिहिले. शेड्यूल ओ, डिसइन्फेक्टंट फ्लुइड. जे डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स असतात त्याची लिस्ट या शेड्यूलमध्ये दिली आहे. पी, पी फॉर पिरियड, म्हणजे ड्रग्सची लाईफ स्पॅन, पिरियड किती त्याचा, एक्सपायरी आपण चेक करतो वगैरे, ते लाईफ स्पॅन किती ड्रग्सचं, त्याचं या शेड्यूलमध्ये दिलं आहे. शेड्यूल क्यू, लिस्ट ऑफ कलर्स परमिटेड टू बी यूज इन कॉस्मॅटिक्स. कॉस्मॅटिक्समध्ये जे कलर यूज केले जातात त्या कलर्सची लिस्ट ह्या क्यू शेड्यूलमध्ये दिलेली आहे. शेड्यूल आर, मॅकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. जे कॉन्ट्रासेप्टिव्ह असतात, कॉन्ट्रासेप्टिव्ह, आर, आर फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर कॉन्ट्रासेप्टिव्ह जे असतात जे प्रिव्हेंट करतात प्रेग्नन्सी, असे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह असतात मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्याची लिस्ट शेड्यूल आरमध्ये दिलेलं आहे. शेड्यूल एस, एसमध्ये कॉस्मॅटिक्स आहे, लिस्ट ऑफ कॉस्मॅटिक्स दिलं आहे शेड्यूल एस. शेड्यूल टी, फॅक्टरी प्रिमायसेस अँड हायजेनिक कंडिशन फॉर ड्रग्स. तर टी ह्या शेड्यूलमध्ये जे फॅक्टरी प्रिमायसेस असतं आणि हायजीन कंडिशन मेंटेन ठेवावं लागते, जे रिक्वायरमेंट आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. आणि कोणत्या ड्रग्ससाठी, जे आयुर्वेदी युनानी सिद्धा इंडियन सिस्टीममधले जे सिस्टीम आहेत ड्रग सिस्टीमचे, त्यातले सगळ्यांची साठी जे रिक्वायरमेंट आहे प्रिमायसेस आणि हायजीन कंडिशनचं, त्याची इन्फॉर्मेशन शेड्यूल टीमध्ये दिलेली आहे. तर शेड्यूल यू, रेकॉर्ड ऑफ ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग रॉ मटेरियल अँड ॲनालिटिकल
रेकॉर्ड। तर यूमध्ये काय दिलं आहे, तर जे रेकॉर्ड असतो ते रेकॉर्ड दिलेला आहे ड्रग्सचा, काय काय त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग, रॉ मटेरियल, ॲनालिटिकल रेकॉर्ड, म्हणजे सगळ्या ड्रग्सचं जे मॅन्युफॅक्चरिंग, रॉ मटेरियल, सगळं जे इन्फॉर्मेशन आहे त्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा, काय रेकॉर्ड असतो, ते शेड्यूल यूमध्ये दिलेलं आहे। शेड्यूल U1 रेकॉर्ड ऑफ कॉस्मॅटिक, जसं वरती आपण बघितलं की यूमध्ये रेकॉर्ड ड्रग्सचा दिला आहे, मॅन्युफॅक्चरिंग, रॉ मटेरियल, ॲनालिटिकल, तसं U1 कॉस्मॅटिक्सचा दिलेला आहे। तर यात कन्फ्यूज नाही व्हायचं, यू आपल्या ड्रग्ससाठी आहे, U1 हे कॉस्मॅटिक्ससाठी आहे। नेक्स्ट वी शेड्यूल फॉर पेटंट ऑर प्रोप्रायटी मेडिसिन। पेटंट आणि प्रोप्रायटी म्हणजे मालकीचं, आपल्याला परमिशन करावे लागते, एखादा न्यू ड्रग रजिस्टर करावा लागतात, त्याच्यानंतर पेटंट असतं, त्याची प्रोसेस असते, पेटंटचे स्टेप्स असतात। तर ह्या रिगार्डिंग जे आहेत ते पेटंट किंवा प्रोप्रायटी मेडिसिनचं हे सगळं व्ही शेड्यूलमध्ये दिलेलं आहे। शेड्यूल W जेनेरिक ड्रग लिस्ट, जे जेनेरिकच्या नावाने जे ड्रग्स असतात त्याची लिस्ट ह्या W ह्या शेड्यूलमध्ये दिलं आहे। एक्स शेड्यूल सायकोट्रिक हॅबिच्युअल अँड सच ड्रग, जे सायकोट्रिक सेडेटिव ड्रग्ज असतात किंवा जे घेतल्याने आपल्याला हॅबिट लागते त्या ड्रग्सची, तर असे जे ड्रग्स असतात जे सेडेटिव वगैरे असतात ते एक्स शेड्यूलमध्ये दिलेले, जसं बेन्झोडाइजपिन, बार्बिच्युरेट्स आणि त्याचे वेगवेगळे ब्रँड नेम पण आहेत, हे जेनेरिक नेम झालेत, ते जे सेडेटिव ड्रग्स आहे ते ह्या एक्स शेड्यूलमध्ये त्याची लिस्ट आहे। Y शेड्यूल रिक्वायरमेंट्स अँड गाईडलाईन्स ऑन क्लिनिकल ट्रायल फॉर इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू ड्रग्स। न्यू ड्रग्ज जर इम्पोर्ट करायचं असेल किंवा मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर तो डायरेक्ट मार्केटमध्ये नेत, त्यासाठी आपल्याला त्याची रिक्वायरमेंट्स असतात आणि ते आधी क्लिनिकल ट्रायलमधनं पास होतात। ते क्लिनिकल ट्रायल्सला जी रिक्वायरमेंट लागतात, गाईडलाईन लागतात, त्याची सगळी इन्फॉर्मेशन ही शेड्यूल Y दिली आहे। तर या प्रकारे आपले हे शेड्यूल्ड आहेत, तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि 2-3 वेळेस रिवाईज करा, नंतर तुम्हाला बघण्याची गरज पडणार नाही। थँक्यू।